करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं छत वर्ग सुरू असतानाच मोडलं. आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. शाळेच्या 100 वर्षापूर्वीच्या इमारतीचं लाकडी रूफकाम किडलेल्या अवस्थेत आहे. ग्रामपंचायत तसंच शाळेच्या वतीनं दुरुस्तीसाठी सातत्यानं मागणी करूनही गेल्या 4 वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. दरम्यान आज सकाळी 7वीचा वर्ग सुरू असतानाच अचानकपणे वासे मोडल्याचा आवाज आला. सुदैवानं वासे मोडून खाली कोसळले नाहीत. शिक्षकांनी तातडीनं मुलांना अन्य वर्गात बसवलं. ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामपंचायतीकडून पाहणी करण्यात आली. शाळेच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही निधी मिळाला नसल्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय.